अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने त्या 14 सप्टेंबरला मुंबईत महाराष्ट्राचे राज्यकर्ते सर्वेसर्वे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर तसेच महाराष्ट्राच्या सत्तेत अर्धे भागीदार असलेले आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या कार्यालयावरती अखिल भारतीय आदिवासी सेना जन आक्रोश मोर्चा नेणार आहे. ज्या राज्यामध्ये रेशन कार्ड नाही, घरकुल नाही, जमीन नाही, अतिक्रमित जमिनींचा प्रश्न प्रलंबित पडला, आज 10-10, 15-15 हजार किलोमीटर पायी चालत येऊनही जर त्या अतिक्रमित वनजमिनी नावावर होत नसतील तर मग या राज्यात कोणत्या विकासाचा प्रश्न सोडवले या सरकारनं, असा जाब आता विचारावा लागेल. विधवा, अपंग, वृद्ध, महिलांचा प्रश्न तसा प्रलंबित आहे. त्यांचं मानधन देण्याची या सरकारकडे पात्रता राहिलेली नाही. मात्र मोठमोठ्या उद्योगांच्या पाठीमागे हे सरकार मात्र फार प्रभावीपणे काम करण्यात मग्न झालेलं आहे. समृद्धीसारख्या मार्गावरती अफाट पैसा वापरला जातो, परंतु गोरगरिबांना, आदिवासींना देऊ केलेल्या घरकुल योजनेत यांना त्यांच्या हक्काची मालकी जमीन देण्यास यांना पैसा मिळत नाही आहे. सरकारनं तर घरकुलांच्या योजना चालू केलेल्या आहेत, पण घरकुलासाठी हक्काची जमीन द्या अशी अडचण निर्माण करून त्या घरकुलाच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हा सर्व प्रकार मोडीस काढण्यासाठी व कोणता विकास झाला याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेना 14 सप्टेंबरला चैत्यभूमी ते मातोश्री, मातोश्री ते जनरल मॅनेजर कार्यालय आणि जनरल मॅनेजर कार्यालय ते वर्षा बंगला अशा प्रकारे जन आक्रोश मोर्चाने या जनतेच्या भावना, अंतकरणातल्या धगधगत्या भावना या व्यक्त करणार आहेत. आणि देशाच्या राज्यकर्त्यांच्या मन की बातला हे प्रत्युत्तर म्हणून आक्रोश मोर्चाने काय विकास झाला असा जाब विचारणार आहे.